नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही भाग आपण किडनी विकारांविषयी बोलतोय. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती किडनी विकारांवरती कशी वरदायी ठरते हेही आपण पाहतोय. गेल्या भागामध्ये आपण लहान मुलांमध्ये होणारे किडनी विकार याविषयी बोललो होतो. याही भागामध्ये आपण किडनी विकारांवरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर रीटा सोनावणे. मॅडम, कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. जसं आपण म्हटलं की गेल्या भागामध्ये आपण लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली जे किडनी विकार असतात त्याविषयी जाणून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये जे किडनी विकार दिसून येतात त्याविषयी थोडंसं सविस्तर बोलणार आहोत. तर सुरुवात करताना मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता वयस्कर लोकांमध्ये अशा प्रकारे किडनीचे विकार जेव्हा दिसून येतात तेव्हा बऱ्याच वेळेला असंही असू शकतं का की म्हणजे वय वाढलं आहे त्याप्रमाणे किडनीचं फंक्शनिंगही थोडंसं कुठेतरी लॅप्स होताना दिसतं आणि त्या अनुषंगाने मग किडनी विकार होतात. तर अशा प्रकारे कुठली कुठली कारणं किंवा अनुवंशिकता असेल तर ती नेमकी कारणं जी आहेत ती कुठली कुठली दिसून येतात किडनी विकारांमध्ये. जसं आपण लहान बच्चूंचं एक केस मागे पाहिलेलीच होती की कशा प्रकारे त्याला किडनी ही डॅमेज होण्याचे कारणं वगैरे सर्व बघितले, त्याचप्रकारे त्याला मी सांगितलेलंच की किडनीचा त्रास होण्यासाठी त्याला काही स्पेसिफिक एज किंवा वय हे काही नसतं, नाही तो फॅक्टर कुठेच आज गृहीत धरला जात नाही. त्याचप्रकारे वयोवृद्ध लोकांमध्येही आपल्याला बघण्यात येतं की आयुष्य म्हणजे त्यांना डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबिटीस कंटिन्युअस औषधं घेत असल्यानंतर तर काही कालानंतर म्हणजे 10 वर्ष किंवा 15 वर्षानंतर किडनी ही डॅमेज होणं हे स्वाभाविकच असतं. म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी इज द मेन कॉज फॉर किडनी डॅमेजिंग. त्याचप्रकारे तुमचं हायपरटेन्शन आहे, हायपरटेन्शन हे कंटिन्युअस असल्यामुळे किंवा काही गृहस्थ जे असतात किंवा ते नेग्लिजन्स करतात आणि त्यामुळे किडनी प्रेशर हे कंटिन्युअस हाय असल्यामुळे किडनीवर त्याचा अनावश्यक ताण पडत असतो, त्यामुळेही किडनी डॅमेज व्हायला सुरुवात होत असते. आणि दिस इज सायलेंट किलर सारखं काम करत असतं किडनी. म्हणजे अचानक त्याचे साइन्स आणि सिम्प्टम्स आपल्याला हे दिसून येत नाही. जेव्हा 50% किडनी ही डॅमेज होते त्यावेळेस पेशंटला काही लक्षणं वगैरे काही दिसायला बघण्यामध्ये येत असतात. म्हणजे बऱ्यापैकी डॅमेज झाल्यानंतरच आपल्याला दिसून यायला सुरुवात होते मला वाटतं. मग ती साधारण काय लक्षणं असतात, सिम्प्टम्स काय असतात? सिम्प्टम्स मध्ये बघण्यात गेलं की तेच पेशंटला वयोवृद्ध लोकांमध्ये जी लघवीचा फोर्स असतो हा कमी होतो, त्याचप्रमाणे लघवी ही थेंबथेंब व्हायला लागते. त्यांना कम्प्लीट अशी नेहमी फिलिंग असते की आमचं ब्लॅडर एम्प्टी नाही झालेलं आहे. हो, आणि त्यांना म्हणजे युरिनमधून रक्त जाणं, पू येणं हे असे वेगवेगळे लक्षणं दिसून येत असतात. त्याचप्रकारे त्यांना अशक्तपणा येणं वगैरे, अनेमिया म्हणजे रक्त कमी झाल्यामुळे हे सर्व, आणि परत युरिनला फॉल स्मेल म्हणजे घाणेरडा वास वगैरे असणं हे सर्व प्रकार आपल्याला दिसून येत असतात. जसं आपण म्हटलं असं की स्पेसिफिक कारण आहेत अशा प्रकारची ही लक्षणं दिसतात, त्या अनुषंगाने मग कुठल्या कुठल्या चाचण्या आपल्याला करायला लागतात? जसं तुम्ही म्हणताय की बऱ्याच वेळेला सिव्हिअर कंडिशनमध्येच हा आजार दिसून येतो प्रामुख्याने, तर मग त्याच्यानंतर काही चाचण्या करणं गरजेचं असतं का? हो, नक्कीच. तर आपल्याला युरिन कल्चर आहे, युरिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट आहे, 24 तासाची जी युरिन असते ते करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला दिसून येत असतं की BSL हे युरिन थ्रू जाते की नाही, म्हणजे आपल्याला जे युरिन प्रोटीन्स वगैरे ते सर्व करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रकारे आपलं क्रिएटिनाइन रक्तामधील जे क्रिएटिनाइन आणि युरिया आहे त्याच्या तपासण्या, त्याचप्रकारे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे पोटॅशियम क्लोराईड हे सर्व चाचण्या करणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे ASO टायटस म्हणून आहे, त्याचप्रमाणे त्यांचं किडनी स्टोन वयोवृद्ध लोकांमध्ये जे लघवी ज्या वेळेस अडखळते की हे कशामुळे नेमकं निदान होत नाही तर त्यावेळेस आपल्याला सोनोग्राफी काढणे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पॅसेज जो आहे हा नेमका कळतो की त्याच्यामध्ये किडनी स्टोन वगैरे आहे की काय, किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे आहे का, हेही त्याचं निदान होतं. अशा प्रकारे ह्या विविध चाचण्या पेशंटमध्ये आपण करायला सांगत असतो. नक्की, जसं तुम्ही म्हणाला तसं की वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा आता कसेही आपण जर का बघितलं एज ग्रुप तुम्ही म्हणताय फॅक्टर नाही तो महत्वाचा एवढा नाही आहे, पण जर का बऱ्याच वेळेला बऱ्याचशा जणांना क्रॉनिक युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स असतात, UTIs असतात, मग त्याचा परिणाम सुद्धा कुठे ना कुठेतरी किडनी डॅमेज कडे जाऊ शकतो का आणि मग काही त्याच्यातनं काही गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होऊ शकतात का? हो, नक्कीच. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे तर कॉमनच आहे, त्याच्यामध्येही पेशंटला लघवीला अगदी जळजळ होणं किंवा लघवी थेंबथेंब होणं, लघवीला
जाण्याची इच्छा होणे, पण लघवी न होणं, हे बरेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये हे आपल्याला लक्षणे दिसून येत असतात. त्याचप्रकारे आपल्याला जेव्हा टीबी झालेला असतो पेशंटला, त्याप्रमाणे आपल्याला AFB हा चाचणी करावी लागते, त्या अनुषंगाने की कसलं इन्फेक्शन किंवा हे आहेत का टीबी, हे क्षयरोगाचीही चाचणी त्याप्रकारे आपण करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये. तर या सगळ्यामध्ये, या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठेतरी अनुवंशिकतेचा हे फॅक्टर आहे, तो प्रामुख्याने दिसून येतो असं काही दिसतंय का तुम्हाला रिसर्च? हो नक्कीच, अनुवंशिक जसं मी सांगितलं पॉलिसिस्टिक किडनी डिझीज आहे, पॉलिसिस्टिक किडनी डिझीजमध्ये किडनीवरती काही सिस्ट तयार होतात, म्हणजे फुग्याच्या आकारासारखे काही सिस्ट तयार होत असतात, त्यालाच आपण पॉलिसिस्टिक किडनी डिझीज म्हणतो. त्याच्यामध्येही पेशंटचं काय होत असतं, ते कंटिन्युअस त्याचे फुगे असल्या पेशंटला त्याचं प्रेशर वाढत असतं किडनी किडनींवर, आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस पेशंटचं BP हाय असणं वगैरे हे सर्व लक्षणं दिसून येत असतात. आणि किडनीचं जे आहे प्रत्येक म्हणजे सेकंडला म्हणजे 1200 मिली इतकं रक्तशुद्धीकरण होत असतं, तर जेव्हा तेव्हा हे ताण किडनीवर पडतो तर त्याचं 40% वाढ होऊन किडनीला जास्त अनुषंगाने काम करावं लागतं, तर त्याचं कुठे ना कुठे प्रेशर हे किडनीवर पडत असतं आणि किडनीचे लक्षणं आपल्याला दिसून यायला सुरुवात होते. म्हणजे अनुवंशिक तर हा मोठा फॅक्टर आहे. नक्की, तसं तुम्ही म्हणता तसं की किडनीचा जो सिव्हिअरिटी जी आहे ती थोडी उशिरा कळून येते, तर त्या अनुषंगाने इतर काही अवयवांवरतीही त्याचा परिणाम होत असेल किंवा अशा प्रकारे या गोष्टी करत असतील, असे काही पेशंट आपल्याकडे आलेले आहेत, त्याचे आपण अनुभव आहेत तेही ऐकूयात, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. नंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण किडनी विकारांविषयी बोलतोय. अशाच प्रकारे किडनीचा आजार झालेले आदिनाथ शेट्टे या रुग्णाचा आपण अनुभव ऐकणार आहोत त्यांच्याकडून आणि त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आदिनाथ बाबूराव शेटे, राहणार सागाव, तालुका शिरा, जिल्हा सांगली. 2010 साली मी आजारी होतो. नामांकित डॉक्टरांची औषधं मला सुरू होती. हां नमस्कार, मी शिवेंद्रराजा शेटे, हे माझे वडील. यांना 2010 साली मेंदूच्या ह्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू होती सांगलीला. मग तिथं औषध उपचार चालू असताना नंतर त्यांचे बडबड चालू झाल्यानंतर कसे तरी वागायला लागले. आम्हाला वाटले मेंदूचाच त्रास आहे, म्हणून आम्ही सांगलीला परत त्या डॉक्टरांच्याकडे गेलो. त्याने रक्त लघवी वगैरे तपासल्यानंतर आम्हाला सांगितलं की मेंदूचा काही त्रास नाही, त्यांच्या किडनीचा त्रास आहे. रक्तात लघवी मिसळत असल्याकारणानं हा सगळा मला त्रास होत होता, लघवीचा त्रास होत होता, काही कळत नव्हतं, बेशुद्ध अवस्थेचं अशीच होती, समजत नाही काही. तेव्हा तुम्ही किडनी तज्ज्ञांना दाखवा, म्हणून आम्ही नंतर त्यांना कोल्हापुरामध्ये एका किडनी तज्ज्ञाकडे ॲडमिट केलं. ॲडमिट तिथे 15 दिवस होते, परंतु तिथे काय आम्हाला चांगला असा रिझल्ट आला नाही. डॉक्टर विजयकुमार माने यांची मला माहिती झाली, मॉडर्न होमिओपॅथीमध्ये चौकशी केली आणि तिथं या प्रकारची औषधं मिळतात याबद्दल आम्हाला माहिती कळाली. मग आम्ही लगेच तिथे ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर महिन्याभराच्या औषधातच आमचे म्हणजे क्रिएटिन जे 3.5 पर्यंत होतं ते एकदम नॉर्मल आलं आणि ब्लड युरिया वगैरे सुद्धा कमी झाला त्यांचा आणि पूर्वीसारखे ते नॉर्मल आले आणि त्यांच्या हालचाली किंवा हे ते पूर्णपणे सगळे व्यवस्थित हे करावले. डॉक्टरांचं औषध सुरू केल्यानंतर
माझे सर्व त्रास कमी झाले आणि मला बरं वाटायला लागलं. नंतर आम्ही म्हटलं की डॉक्टरना विचारल्यानंतर डॉक्टर म्हटले की अजून त्यांना औषध घेतली पाहिजेत आणि तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे. चांगला रिझल्ट आला म्हटल्या कारणानं आम्ही महिन्याच्या महिन्याला जाऊन तिथं औषध घेतली. अशी जवळजवळ 3-3.5 वर्ष आम्ही औषध घेतली आणि आता त्यांचं औषध बंद आहे. आता काही आता औषध बंद होऊन 1 वर्ष झालं तरी त्यांची काही तक्रार नाही किंवा हे नाही. आम्ही 2-3 महिन्यात नाही त्यांचे रिपोर्ट घेतो ते सुद्धा नॉर्मल आहेत. आता महत्वाचं म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीचा आम्हाला असा अनुभव आला की त्यांना पेशंट काही दाखवावं लागत नाही. पेशंटचे नुसते रिपोर्ट जरी दाखवले तरी तिथून औषधे मिळतात. पेशंटचा नेण्याचा खर्च वाचतो. पेशंट घरातच व्यवस्थित राहतो आणि त्यामुळे मॉडर्न होमिओपॅथीचे औषधं घेणं सोपं आणि सुटसुटीत आहे. त्यांची आता तब्येत एकदम उत्तम आहे. काहीही तक्रार नाही. औषध बंद केल्यानंतर सुद्धा त्यांची काही तक्रार नाही. ज्या कोणाला किडनीचा त्रास असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने यांची ट्रीटमेंट चालू करावी आणि आपला आजार बरा करावा हे आमच्या अनुभवावरून वाटतं आहे. श्री आदिनाथ शेटे, वय 75 वर्ष, राहणार सागाव, सांगली, यांना 2010 लघवीतून रक्त जाणे, लघवी करताना त्रास होणे, व्यर्थ बडबड करणे असे त्रास होत होते. मेंदू तज्ज्ञांना दाखवलं असता त्यांना मेंदूचा काहीही त्रास नसून त्यांच्या किडनीमध्ये दोष असल्याचं सांगितलं गेलं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीत किडनी तज्ज्ञांकडे उपचार चालू केले. त्यांचं किडनीचं ऑपरेशन करून त्यांना स्टेंट बसवण्यात आली. तिथे काही दिवस उपचार घेऊनही काही फरक पडला नाही. त्यांचं क्रिएटिन 3.7 mg पर्यंत वाढलं. त्यांचा HB 9 पर्यंत कमी झाला होता. श्री शेटे हे जवळजवळ पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्येच होते. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांना कोणताही औषधोपचारांचा फरक पडला नाही. त्यानंतर ऑगस्ट 2012 त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर काहीच दिवसात त्यांना फरक जाणवू लागला. ते पूर्णपणे शुद्धीवर आले. त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले. त्यांचं लघवीतून रक्त जाणं बंद झालं. त्यांचा HB सामान्य झाला. सध्याच्या मे 2017 रिपोर्टनुसार त्यांचं क्रिएटिन 1.42 mg आणि युरिया 37.4 पर्यंत सामान्य स्थितीमध्ये आहे. त्यांचा किडनीचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे. मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार बंद करून 2 वर्ष झाले तरी त्यांना आता कोणत्याही ऑपरेशनची अथवा इतर औषधोपचारांची गरज भासत नाही. श्री शेटे हे आता कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव ऐकलेला आहे, कशा प्रकारे त्यांना हा किडनीचा विकार झाला होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर कशाप्रकारे त्यामध्ये सुधारणा होत गेली, ही संपूर्ण केस कशाप्रकारे हँडल केली गेली हे आपण जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. नंतर आरोग्याचं मॉडर्न युग आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मॅडम, आपण जसं बघितलं आता आदिनाथ शेट्टे यांचा अनुभव आपण ऐकलेला, त्यांचे रिपोर्ट्सही आपण पाहिले, ही केस जी होती नेमकी त्याविषयी काय सांगाल, कशाप्रकारे आपण केलेली आहे? हो, नक्कीच. हे एकदम वयोवृद्ध व्यक्ती, म्हणजे 73 ऑफ पेशंट आहे. कोल्हापूर मध्येच त्यांची ट्रीटमेंट चालू होती. 2010 त्यांना ब्रेनशी रिलेटेड हायपरट्रॉफी झालेली. तर जेव्हा ब्रेनशी अनुषंगाने त्रास पेशंटला व्हायला लागतो, कारण की युरिनरी ब्लॅडरचं जे कंट्रोल्स असतात दॅट इज डायरेक्टली रिलेटेड टू ब्रेन, तर त्या अनुषंगाने त्यांना लघवी ही कमी व्हायला लागली, ड्रिब लिबलिंगमध्ये व्हायला लागली. त्याचप्रकारे
त्याच्यातून काही डॉक्टरांचं असं पण म्हणणं होतं की त्या युरिनमधून ब्लड ब्लड फ्लो पण होतोय पेशंटला आणि त्याच्यामुळे प्रोस्टेट ही वाढ झालेली होती. तर म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम्स ह्या पेशंटमध्ये आपल्याला दिसून येत होते. त्याचप्रमाणे त्यांचं क्रिएटिनाइन युरिया हे नेहमी हाय प्रपोर्शनमध्ये रेज्ड होतं. तर जेव्हा त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधं हे सुरू केलेत तर 3 ते 4 महिन्यामध्येच त्यांचं आपल्याला बघण्यात येईल का त्यांना सिस्टायटिसचाही त्रास होता तोही कमी झालेला आहे. त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत होता तोही आपण उपचार करत होतो किडनी ह्याच्यावर की त्यांचं क्रिएटिनाइन हे कमी होईल. बट ड्यू टू मॉडर्न होमिओपॅथीच्या मेडिकेशन्सनी आपल्याला हे लक्षात येईल का मिरॅक्युल्युअसली त्यांच्यामध्ये ड्रॅस्टिक चेंजेस आहे. जे सिस्टायटिस आहे ते कमी झालेलं आहे. त्याचप्रकारे त्यांचं प्रोस्टेट जे बेनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी आहे तीही कमी झालेली आहे. कारण की बेनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफीला सर्जिकल ऑपरेट केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर पण आपल्या मेडिकेशननी तेही आटोक्यामध्ये त्यांचं आलेलं आहे आणि त्यांचं जे इरिलिव्हंट टॉक वगैरे होतं तेही कमी झालेलं आहे आणि पेशंट आता एकदम नॉर्मली आयुष्य जगतोय. आणि जेव्हा हे मॉडर्न दुसऱ्या डॉक्टरांकडे जात होते तेव्हा कोणाकडेच त्याचं प्रॉपर त्यांना गायडन्स वगैरे मिळत नव्हतं. तर नामांकित नेफ्रोलॉजिस्ट जे कोल्हापूरमध्ये असतात त्यांनीच त्यांना मॉडर्न होमिओपॅथीचं नाव हे सुचवलं गेलेलं होतं की तुम्ही तिथे जा त्याच्या तिथेच तुमचं योग्य उपचार व निदान होईल. बरोबर. अशा प्रकारे ही केस सक्सेसफुली आपण हँडल केली आणि आता मला पेशंटची पेशंटची ट्रीटमेंट आता बंद झालेली आहे. 2013 मध्येच त्यांची ट्रीटमेंट पूर्ण बंद झालेली आहे. तरी ते 3 महिन्यांनी कंटिन्युअस रिपोर्ट करताय फॉलोअप साठी आणि रिपोर्ट पूर्णतः नील येत आहे त्यांचे. आता ते व्यवस्थित नॉर्मल आयुष्य जगताय. नक्की मला वाटतं हे सगळ्यात मोठं यश आहे की आपण एक चांगलं क्वालिटी लाईफ पेशंटला देऊ शकतो एवढ्या सगळ्या आजारानंतर आणि सिव्हिअर नंतर या आजाराच्या. त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याच वेळा असं आपण जसं म्हणतोय की सिव्हिअर आजार हा असतो म्हणजे किडनीचा विकार जेव्हा होतो किंवा दिसतो तेव्हा त्याची सिव्हिअरिटी ऑलरेडी वाढलेली असते. तर मग अशामुळे या किडनीच्या विकारांमुळे इतर कुठल्या ऑर्गन्सवरती याचा दुष्परिणाम दिसतो असं काही आहे का? हो नक्कीच. ज्या वेळेला किडनी ही डॅमेज व्हायला सुरू होते त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेला शरीरामध्ये पोटॅशियम हे वाढण्यात जातं पोटॅशियम जेव्हा हे शरीरामध्ये वाढतं तर त्यावेळेस पेशंटला हार्ट अटॅक येण्याचे किंवा हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते. त्याचप्रकारे पेशंटचा युरिया हा शरीरामध्ये जेव्हा वाढतो तर त्याला आपण त्या प्रोसेसला जेव्हा युरिया वाढतो त्याला आपण युरेमिया म्हणतो. त्यामुळे पेशंट कोमामध्येही जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने पेशंटला म्हणजे कॅट्रॅक्ट म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी हे झाली तर लॉंग टर्म स्टिरॉइड्स वगैरे हे औषधं घेतल्यानंतरही त्यांना कॅट्रॅक्ट वगैरे हे डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक अवयवावर हे त्यांचं वेगवेगळे आपल्याला हे बघण्यात येतं की गांभीर्याने त्याचा दुष्परिणाम कळत न कळत होतच असतो. बरोबर. आपण बऱ्याच वेळा बघतो की बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की लॉंग टर्म मध्ये आपण अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर स्पेसिफिकली अशा प्रकारे जर का खूप प्रमाणात घेतले असतील तर त्याचा दुष्परिणाम म्हणून किडनीचे विकार पुढे जाऊन होऊ शकतात. किंवा डायबिटीस सारखे जे क्रॉनिक आजार एखाद्याला असतील तर त्याचा एक परिणाम म्हणूनही त्याचा किडनीवरती हे दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने याचे कितपत परिणाम खरंच किडनीवरती होतात असं काय सांगाल देवेश? हो नक्कीच. आता डायबेटिक हे झालंय. डायबेटिक मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या वेळेस पेशंटला 2 टाईपचे डायबेटीस असतात. एक तर डायबेटिक 1 मध्ये इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट पेशंट हे असतात. त्यावेळेस काय होत असतं आपले किडनी ही प्रत्येक मी जसं सांगितलं 1200 मिली रक्तशुद्धीकरण करत असते. तर ज्यावेळेस पेशंट हे इन्सुलिन डिपेंडंट असतं किंवा इन्सुलिन त्यांना चालू असतं तेव्हा किडनीला 40% म्हणजे 40% एक्स्ट्रा वर्कलोड सहन करावे लागत असतं. तर त्याच्यामुळे त्यांना लोड असल्यामुळे किडनी हे डॅमेज होणं साहजिकच आहे. आपण जसं बघतोय की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये आपण मागच्याही भागांमध्ये बोललो होतो की किडनी ट्रान्सप्लांटचा किंवा डायलिसिसचा ऑप्शन देतात. बऱ्याच वेळेला हे असे रुग्ण किडनीचा क्रॉनिक आजार असतो त्यामुळे डायलिसिसवरती अवलंबून असतात. म्हणजे लिटरली त्यांना डायलिसिस शिवाय दुसरी काही पर्याय उपचार पद्धती नसते. तर मग अशा वेळेला आपली पर्यायी उपचार पद्धती म्हणून मॉडर्न होमिओपॅथीकडे बघता येणं शक्य आहे का? नक्कीच. जेव्हा वयोवृद्ध लोक पेशंट म्हणून आपल्या क्लिनिकमध्ये येत असतात तर त्यांचं एकच वाक्य असतं प्रत्येकाला सांगणं की आम्हाला कुठलाही त्रास झाला तर पण आम्हाला वेदना ज्या होत असतात पेशंटला त्या नको असतात किंवा पेशंटच्या रिलेटिव्हलाही ते नको असतं. किंवा म्हणजे ठीक आहे जे आहे त्यांचं ऍक्सेप्ट करण्याची तयारी असते. पण मॉडर्न होमिओपॅथी हेच काम करत असते की आपण पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ देत असतो. आणि आपलं कित्येक रिपोर्ट्सनुसार वी हॅव शोन की पेशंटचा त्रास हा 15 दिवसात ते 1 महिन्याच्या आतच पूर्णतः नील झालेला आहे.
म्हणजे आपण जसं म्हणतोय तसं की एक तर पहिले सगळ्यात पहिले याला साईड इफेक्ट नाहीयेत कुठल्याही प्रकारचे, त्याचबरोबर क्विक रिझल्ट आहेत, पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत ते आपल्याला मिळतात. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं की वेदना किंवा म्हणजे आजार आहेच, परंतु औषधांचा साईड इफेक्ट किंवा त्याच्या वेदना न होता ओपीडी बेसिसवरती आपण ही ट्रीटमेंट सक्सेसफुली आपण करतोय. आणि सगळ्यात मोठं युनिकनेस मला वाटतं हा मॉडर्न होमिओपॅथीचा असं म्हणायला हरकत नाही. जसं आपण म्हणतो तसं की किडनी विकारांवरती आज आपण चर्चा केलेली, असे अनेक दुर्धर आजार आहेत जे मॉडर्न होमिओपॅथी बरे करते, त्या अनुषंगाने आपण पुढच्या भागांमध्ये चर्चा करूया. परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा मॉडर्न युग मध्ये आता मी इथे थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com.